डाब्याचे ओनर हर्षल भगत यांच्या वतीने तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक, 1000 रुपयाचं पारितोषिक आणि सलग लागोपाठच्या 3 षटकारांसाठी आता पारितोषिक भरपूर आपल्याला पाहायला मिळतील, कारण आता प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक भोज संघाला असेल. बालकृष्ण दादा मुंडे नुकताच जी स्पर्धा झाली खासदार आमदार ट्रॉफी तिचे दर्जेदार आणि यशस्वी आयोजक आपण पाहतोय. चला आमच्या कॉमेडी बॉक्स मध्ये आवाज थोडस कमी करा, कारण जेणेकरून आपण आता शेवटचा अंतिम सामना व्हेरी फर्स्ट बॉल भावेश पवारचा पहिला वार आणि अत्यंत चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला योगेश पाटील साठी. शॉर्ट ऑफ गुडलेनचा हा चेंडू होता आणि शंकर पाटीलला आपण पाहतोय. सलामीवीर हा फलंदाज आहे, त्याच्या साथीनं विशाल भारती त्याचा प्रतिबिंब आपण पाहतो नॉन स्ट्राइक इनला. सामना अत्यंत चांगला पाहायला मिळेल, 4 षटकांचे मॅच आपण पाहतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पाठचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये, अगदी आपण पाहतोय ऑन साइडला खेळायचा होता स्कोर ऑफ द विकेट. हा चेंडू देखील डॉट येतोय. मंगेशजी धुळे साहेबांचे कटआउट आपण पाहतोय मैदानाच्या चौफेर बाजूने जे कटआउट आहेत त्या कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला ना तर रोहिताजी केणे साहेब आणि शिवसाई एंटरप्राइजेसचे ओनर आमचे गणेशजी धुळे यांच्या वतीनं 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. गोलंदाज सच्या लेफ्ट आर्म राउंड विकेटने हा बॉल पाठीमागे चालला, अद्याप पर्यंत धाव नाहीये, संघ अडचणीत जरूर सापडलाय. ओम कोंडेश्वर भोज संघ आपण पाहतोय, पहिलं षटक हाताळत असताना भावेश पवार काय जबरदस्त गोलंदाजी आहे. अद्याप पर्यंत आपण पाहिलं तर मागचा स्पेल भावेश पवारचा 2 धावांचा षटक त्याने हाताळलं होतं. इकॉनॉमिकल गोलंदाजी काय असते हे दाखवून देत असताना स्विंग अँड मिस आणखीन एक दर्जेदार चेंडू आपण पाहतोय. सलग लागोपाठचे 5 चेंडू डॉट. कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार रोदाजी केणे साहेब आणि गणेश धुळे यांच्या वतीनं 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आपण पाहतोय, झेल टिपला जाईल कॉट हॅन्ड बॉल आणि या स्पर्धेमधील आपण पाहतोय अत्यंत महत्वाचा सामना आहे आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये पहिलं मेडन षटक राहिलंय टीम साई 11 गोरसई ब संघासाठी. अफलातून कामगिरी फलंदाज बात